नमस्कार, मी सचिन मोरे. आपण पाहताय जनादेश वृत्तवाहिनी. पाहूयाच्या काही सविस्तर बातम्या. सन्मान स्त्री कर्तृत्वाचा 2024 या कार्यक्रमाचं आयोजन संदीप नाईक प्रतिष्ठानच्या वतीनं नवीन मुंबईतील वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात करण्यात आले होते. या कार्यक्रमाची सुरुवात भाजपाचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष संदीप नाईक आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून करण्यात आली. अशा या कार्यक्रमाच्या सुरुवात अक्षता म्हात्रे आणि यशश्री मोरे यांना श्रद्धांजली अर्पित करून करण्यात आली. संदीप नाईक प्रतिष्ठान आयोजित सन्मान स्त्री कर्तृत्वाचा या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून भाजपा नवीन मुंबई जिल्हाध्यक्ष संदीप नाईक, भाजपाच्या प्रदेश महिला मोर्चाच्या वर्षा भोसले, आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळाडू जेमिमा रॉड्रिग्स, रयत शिक्षण संस्थेच्या जयश्री चौगुले, शास्त्रज्ञ डॉक्टर अंजली पार्सनिक, आंतरराष्ट्रीय कबड्डीपटू अभिलाषा म्हात्रे, आर्टिस्ट सिंधू नायर, पॉवर लिफ्टिंग खेळाडू वैष्णवी ढोकी, उद्योजिका पल्लवी गोवेकर, नवी मुंबई भाजपाच्या महामंत्री नेत्रा शिर्के, महिला जिल्हाध्यक्ष माधुरी सुतार, माजी नगरसेविका अंजली वाळूज, रुपाली भगत, वैजयंती भगत, शिल्पा कांबळी, मीरा पाटील, सुरेखा इथापे, शिल्पा मोरे, श्रद्धा गवस, शशिकला पाटील, शीतल भोईर, राजश्री कापसे, फशीबाई भगत, सुवासिनी नायडू, सुरेखा नरबले, रुचिता करपे आदी मान्यवर उपस्थित होते. अशा या कार्यक्रमास हजारोंच्या संख्येने नवी मुंबईतील युवती तसेच महिला वर्ग उपस्थित होता. या कार्यक्रमात विविध क्षेत्रांमध्ये मोलाची कामगिरी केलेल्या कर्तृत्ववान महिलांचा सन्मान जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन करण्यात आला. मुझे बहुत अच्छा लगा ऑनेस्टली, क्योंकि इतना प्यार मुझे मिलना, और ये इसी बार नहीं, जब भी मैं नवी मुंबई आती हूँ संदीप सर तो हमेशा मिलता है इतना प्यार, तो थैंक यू सो मच फॉर दैट. ऑनेस्टली मुझे मतलब यकीन नहीं हुआ कि इतने सारे महिला इधर आएंगे, पर सब लोग आए, पूरा ऑडिटोरियम फुल था. इनफैक्ट बहुत लोग को मतलब एडजस्ट करना पड़ा क्योंकि इतना फुल था, तो मुझे बहुत अच्छा लगा. और सब लोग जो कर रहे हैं आई थिंक देश के लिए, मुझे लगता है वो बहुत ही हेल्पफुल है, क्योंकि अभी तक जब भी मैंने कॉल किया है या कुछ भी प्रैक्टिस के लिए या कुछ भी चाहिए मुझे, उन्होंने कभी ना नहीं बोला है. और नॉट जस्ट मैं, बट अभी अंदर जो मैंने जो भी आए थे स्टेज पर जो बात कर रहे थे, वो ही बोल रहे थे कि उनका फ़ोन लाइक 24/7 चालू है, जो भी हो वो हमेशा हेल्प करते हैं. तो आई थिंक इफ यू कुड टेल मी उनका कैरेक्टरिस्टिक ऐसे कि वो ही लव्स टू हेल्प पीपल एंड इज अ बिग हार्ट. जस्ट से हैप्पी बर्थडे सर, थैंक यू फॉर एवरीथिंग यू डू फॉर नॉट जस्ट मी बट एवरीवन इन नवी मुंबई, एंड थैंक यू फॉर बीइंग सो काइंड एंड हेल्पफुल. सन्मान स्त्री कर्तृत्वाचा या कार्यक्रमात नवी मुंबईचा भाऊ संदीप भाऊ असा जोरदार आवाज गुजला. यावेळी उपस्थित सर्व महिला भगिनींच्या वतीने संदीप नाईक यांना राखी बांधण्यात आली. नवी मुंबईचा भाऊ संदीप भाऊ, नवी मुंबईचा भाऊ, नवी मुंबईचा भाऊ, नवी मुंबईची आन बान शान, नवी मुंबईची संस्कृती. सन्मान स्त्री कर्तृत्वाचा नवी मुंबई शहरामध्ये विविध विभागामध्ये, नवी मुंबईच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये अनेक विषयांमध्ये आपलं कामाचा ठसा उमटवलेला या कर्तृत्ववान महिला
कोणी सैन्य दलामध्ये आहे, कोणी शिक्षिका आहे, कोणी उद्योजिका आहे, कोणी पर्यावरण क्षेत्रामध्ये काम करते, आणि अशा विविध क्षेत्रांमध्ये काम करत असताना आपल्या जीवनाच्या प्रवासामध्ये मुलगी म्हणून, बहीण म्हणून, आई म्हणून आणि पत्नी म्हणून त्यांनी जबाबदारीची बजावलेली भूमिका, आणि त्यानंतर आपण आपल्या कर्तृत्वाच्या माध्यमातून आपल्या स्वतःला सिद्ध करू शकलो, आपल्या अनुभवाचा फायदा हा आपल्या समाजाला झाला पाहिजे, आपल्या परिसराला झाला पाहिजे, आपल्या नवी मुंबई शहराला झाला पाहिजे. म्हणून या महिलांनी आपलं स्वतःचं कर्तृत्व सिद्ध करत असताना आपल्या स्वतःच्या अनुभवाच्या माध्यमातून समाजाला देखील काहीतरी देण्याचा प्रयत्न हा सातत्यानं केला आहे, आणि अशा महिलांचा सन्मान हा झालाच पाहिजे. खरं तर खूप मोठ्या संख्येनं आज या कार्यक्रमाला महिला भगिनी उपस्थित राहिला. खरं तर हा कार्यक्रम अजून मोठ्या सभागृहात घ्यायला हवा होता, आणि ह्या महिलांच्या व्यतिरिक्त अनेक नवी मुंबईमध्ये अशा कर्तबगार महिला आहेत की ज्यांनी आपल्या कामाचा ठसा हा उमटवलेला आहे, आणि आपलं काम फक्त यशस्वीपणे करत त्यांनी समाजाला देखील काहीतरी देण्याची धारणा ठेवलेली आहे, आणि अशा महिलांचा सन्मान हा झालाच पाहिजे. आज या महिलांनी त्यांच्या मनोगतामध्ये व्यक्त केलेलं त्यांचे शब्द किंबहुना त्यांच्या भावना ह्या देखील अत्यंत महत्त्वाच्या होत्या. या संपूर्ण पद्धतीमध्ये जी जबाबदारी महिलांची आहे तशाच प्रकारे ती जी जबाबदारी पुरुषांची देखील आहे, आणि आज पर्यावरणाविषयी असो या महिला सबलीकरण असो या अडचणीच्या काळी बहिणीच्या मागे ठामपणे उभे राहण्याची भूमिका असो अशा सर्वच अत्यंत मार्गदर्शक गोष्टी आज या मनोगतांमध्ये या कर्तबगार महिलांनी मांडल्या आहेत. आज मला खूप आनंद आहे. खरं तर या कार्यक्रमाला आल्यानंतर सर्वच ठिकाणी महिला भगिनी मातृशक्ती होती, महिला शक्ती होती, मला कुठेतरी हरवल्यासारखं वाटत होतं. ते म्हटलं आपण आज काहीतरी या कार्यक्रमामध्ये वेगळे आहोत का, परंतु जेव्हा चव्हाण मॅडमनी आज आणलेली राखी माझ्या हातामध्ये बांधली आणि एक जबाबदारी त्यांनी मला दिली की आज ह्या नवी मुंबई शहरामध्ये सर्वच म्हणजे मी फक्त आज प्रतिकात्मक म्हणून भाऊ म्हणून त्यांनी माझ्या हाताला राखी बांधली, परंतु नवी मुंबईमधल्या सर्वच युवकांनी पुरुषांनी आज सर्व अडचणीच्या काळांमध्ये या महिलांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. महिलांचं अर्थकारण असेल, त्यांना प्रशिक्षित करण्याकरता पाठबळ देण्याची गोष्ट असेल, त्यांना सुरक्षित ठेवण्याची गोष्ट असेल, असं प्रत्येकानं आपल्या जबाबदारीनं या महिला शक्तीच्या प्रगतीकरता आपलं योगदान दिलं पाहिजे. आज खास करून जेमिमा रॉड्रिक्स जी आंतरराष्ट्रीय क्रीडापटू आहे तिने देखील आपल्या ह्या कार्यक्रमाला उपस्थिती लावलेली आहे. खरं तर तिचं बँगलोर येथे तिचं महत्त्वाचं असं त्या ठिकाणी ट्रेनिंग सेशन होतं, परंतु नवी मुंबईवरचं विशेष प्रेम हे तिला आज या कार्यक्रमामध्ये खेचून घेऊन आलं, आणि एक अत्यंत चांगलं असं मार्गदर्शन की जे मार्गदर्शन तरुणींकरता त्यांच्या आयुष्यामध्ये पुढे अजून कठीण परिस्थितीला सामोरं जात असताना यशस्वी होण्याकरता नक्कीच मार्गदर्शक पडेल. आज सर्वच म्हणजे आज झोपडपट्टी परिसरामधील देखील एखादी महिला की जिने उत्कृष्ट काम केलं, रिक्षा चालकाची मुलगी जी CA झालेली आहे, असे अनेक उदाहरणं आहेत. गावामधल्या काही महिला आहेत की जिने अत्यंत उत्तम काम म्हणजे सामान्य घरामध्ये त्यांचा जन्म झाला परंतु असामान्य असं काम त्या महिलांच्या माध्यमातून झालेलं आहे. सैन्य दलामध्ये देखील खूप मोठ्या संख्येनं नव्या मुंबईमधील युवती यांचं त्या ठिकाणी सैन्य दलामध्ये भरती होण्याचं प्रमाण देखील वाढलेलं आहे. त्यामुळे आजच्या कार्यक्रमाला लाभलेली उपस्थिती आणि ह्या कर्तृत्वान महिलांना त्यांचं जे वक्तव्य आणि मनोगत व्यक्त केलं त्यामुळे आमच्या भावांची जबाबदारी नक्कीच वाढली आहे असं या प्रसंगी मला सांगायचं वाटतं. कॅमेरामन इकबाल शेखसह पल्लवी केदार, जनादेश, वृत्तवाहिनीकरिता.